भावना हीच आहे की आज असत्याचा विजय होतोय असं दिसतंय, परंतु देवाच्या समोर सर्वजण सारखे असतात. आणि म्हणून आज आम्ही ह्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या कल्याण नगरीतील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या आज आम्ही जगदंबा मातेच्या चरणी येऊन आम्ही हेच देवीला साकडं घातलेलं आहे की देवी सत्याचा विजय कर. आणि सत्याचा विजय होणारच आहे, पण जसं म्हणतात की सत्याला थोडं लढावं लागतं, तो संघर्ष चालू आहे. पण एक शिवसैनिक म्हणून मी एक अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे की जोपर्यंत आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत मी अनवाणी राहणार आहे, मी चप्पल घालणार नाही. म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना, माझ्या मातांना एक नम्र विनंती करते की तुमची ही मुलगी, तुमची ही बहीण अनवाणी फिरणार आहे, आणि तुम्ही सर्वजण सत्याच्या पाठीमागे उभे राहा, आणि आपल्याला लवकरात लवकर आपला भगवा पुन्हा डवला आणि विधानसभेवर फडकवायचा आहे. आणि म्हणून पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही उभे राहा. आणि नुसतं शिवसैनिकच नाही, सामान्य जनतेलाही मी आवाहन करते की तुम्ही सत्याच्या बाजूनी उभे राहा. हे आई भवानी माते, हा आज जो मी प्रण केलेला आहे आणि ह्या प्रणाला तुझा आशीर्वाद असणार आहे आम्हाला माहिती आहे, कारण देवी नेहमी सत्याची काष्ट ठेवते. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तब 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 त